तर मित्रांनो, कुटुंबात राहताना पहिला पार्ट तुम्ही नक्कीच ऐकला असेल, तर दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की कुटुंबात राहताना प्रेम आणि आदर खूप महत्त्वाचा आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत एकमेकांना अनुभव आणि जगण्याची कला याबद्दल कमालीचा आदर आणि प्रेम असणे आवश्यक आहे. आदर आणि प्रेम फक्त वरवरच्या बोलण्यातून नव्हे तर तो मनातून असला पाहिजे. त्याचबरोबर एकमेकांचा स्वभाव आपण ओळखायला शिकलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो, त्यानुसार तो कृती करत असतो, परंतु स्वभाव हा वैयक्तिक बाब आहे. हे सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींनी ओळखले पाहिजे, कारण स्वभावाचा परिणाम नकळत कुटुंबातील भावी पिढ्यांवर होतच असतो. मग त्यात राग, द्वेष, घृणा, ईर्ष्या ह्या गोष्टी वैयक्तिक असतात, त्याचा परिणाम कुटुंबातील इतरांवर होणारच नाही आणि व्हायलाच नको, ह्याची नेहमीच मित्रांनो काळजी घेतली पाहिजे. कुटुंबातील सदस्य हे वेगवेगळ्या वयोगटातील असतात आणि त्यामुळे प्रत्येकाच्या कुवतीनुसार आणि क्षमतेनुसार ते आयुष्य जाणून घेत असतात. त्यांचे चुकत असेल तर समजवून मदत करणे आणि समस्या असेल तर काळजी घेणे गरजेचे ठरते. स्वातंत्र्य हे नुसते सामाजिक असून चालत नाही, तर कौटुंबिक स्तरावर देखील स्वातंत्र्य अनुभवता आले पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे आयुष्य चांगल्या सवयीने घडवावे आणि स्वतंत्रता अनुभवावी. सर्वप्रथम जाणून घ्या की व्यक्ती स्वतंत्र म्हणजे काय. व्यक्ती स्वतंत्र ही प्रत्येकाने अनुभवायची गोष्ट आहे आणि तो अनुभवायला दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही ना, याचे भान नेहमी अवश्य ठेवलं पाहिजे. मित्रांनो, कुटुंबात वाढताना आणि जगताना व्यक्तीवर योग्य संस्काराचा प्रभाव पडला की व्यक्ती स्वातंत्र्य सहजपणे अनुभवता येते. आणि आय होप हे दोन्हीही पार्ट तुम्हाला आवडलेले आहेत. कुटुंबात राहताना जे मी तुम्हाला शेअर केलेले आहेत, तर नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.